कोणीतरी असं सांगतं की तूच आहे, कारण तुझ्या मागे मी खंबीरपणे म्हणा की ते विचारू नको, गपचूप मी सांगितलं म्हणून कर. नावं सुचली होती, सूर निरागस हो किंवा असे अनेक होते, मग तसे अवघारंग एक झाला किंवा अशा अशा पद्धतीचं की आपण इंद्रायणी ठेवू नावाला. केदार शिंदे यांचं क्रेडिट प्रेशर डेली सोपचं असतंच, कारण रोज आपल्याला एक एपिसोड द्यायचा. आणि माझ्याकडे काम करताना नटांना हे कंपल्सरी असतं की त्यांनी पाठ करून येऊ नये, केरेली कुछ भी असं जे त्या पद्धतीने म्हणून मोहन जोशींचं अक्षर नेहमी वाटतं की मोहन जोशी सर विंगेतून ठरवून येत नाहीत की आता कसं काम करायचं. मी एकदम उत्तम आणि आज खूप खुश आहे. मालिका इतकी सुंदर आहे, छान पहिल्याच अगदी प्रोमो प्रेक्षकांना खूप आवडला. साचीने तर अगदी जादू केली आहे तिची, त्या प्रोमो पहिल्याच प्रोमोपासून. तुम्हाला हे सगळं क्रिएट करणं, अगदी बिल्ड करणं आणि इथपर्यंत आणणं ही सगळी प्रोसेस एक डिरेक्टर म्हणून बघता आला तसं मला ॲक्च्युली की आनंदाची गोष्ट झाली, कारण ही गोष्ट सुचली. आम्ही नाशिकला होतो आणि एक साधे आम्ही 3-4 मित्र होतो आणि असं बसलो होतो. ही गोष्ट माझ्या मनात होती पण ती करता करता अचानक लहान मुलांची गोष्ट झाली, कारण मन नंतर लक्षात आलं की जे भक्तीचे प्रश्न असतात आपल्याला जनरल किंवा कुठल्याही गोष्टीबद्दलचे म्हणजे आपले प्रश्न लहानपणी सुरू होते, आणि तेव्हा त्यांना जर काही तार्किक इंटरेस्टिंग उत्तरं मिळाली तर आपली श्रद्धा ही खऱ्या अर्थाने चांगली होती, ती अंधभक्ती नाही होती, ती एक विचारांची श्रद्धा होते. कारण अगदी साध्या साध्या गोष्टी असतात, म्हणजे मला आमचे मित्र दासू वैद्य यांनी इथं श्रद्धा सांगितली होती. तो म्हणजे श्रद्धा म्हणजे काय, तर आता तू आणि मी आपण उद्या भेटायचं असं ठरवलं, तर ही आपली श्रद्धा आहे ना की आपण उद्या भेटणार आहोत, की उद्या माझंही काय होऊ शकेल, तुझंही काय होऊ शकेल, किंवा तुझ्या मनात येऊ शकेल की नाही नाही आता विनोदला नको भेटवायला, किंवा माझ्या मनात नको आत्ता तुला नको भेटायला. आपण ही श्रद्धा ठरून जातो की उद्या आपण भेटणार, उद्या ही गोष्ट करणार आहोत. तशी आपली श्रद्धा आहे की एक अशी एक व्यक्ती आहे की जी आपल्याला मदत करणार आहे और आपल्या मागे भक्कमपणे उभी आहे. जेव्हा पण आपण अति संकटाच्या किंवा आनंदाच्या उत्कट प्रसंगात असू किंवा अशा प्रेशराइज सिच्युएशनला असू, तर कुठली तरी एक शक्ती आहे किंवा जिथे मला कुठल्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही की हे माझ्या वाय मी असे प्रश्न असतात पडतात, तर तेव्हा आपल्याला सतत असतं की कोणीतरी असं सांगतं की तूच आहे, कारण तुझ्या मागे मी खंबीरपणे उभा. तर अशा पद्धतीचा शोध एका लहान मुलीच्याच वयात येऊ शकतो, कारण आपण लहानपणीच सांगतो ना की ते विचारू नको, गपचूप मी सांगितलं म्हणून कर. त्यामुळे ते मुलं निरागस प्रश्न असणं गरजेचं, कारण मोठ्याने ते प्रश्न टाळून ते खोटं बोलून त्याला एक बगल देऊन पुढे गेलेलं असतं. अनेक प्रश्नांना बगल देऊन अजूनही पडत प्रेक्षकांना अनेक नावं सुचली होती, म्हणजे अगदी सूर निरागस हो किंवा असे अनेक होते. पण कारण आता जसं या कंटेंटचं की कीर्तनाचं आहे, भक्तीचं आहे, त्यामुळे तसे अवघारंग एक झाला किंवा अशा अशा पद्धतीचं सुचतात आपल्याला. पण नंतर लक्षात आलं की त्या मुलीचं नाव ज्या नदीचं असेल आणि हे केदारला सुचलं, केदार म्हणलं की आपण इंद्रायणी ठेवूया, की इंद्रायणी नाव त्या मुलीचं पण आणि ही भक्ती परंपरेचं पण नाव आहे, एका भक्तीच्या शोधाचं पण आहे, ती सगळ्यांना सामावून येणारी आहे आणि सगळ्यांच्या सोबत वाहणारी पण आहे ती, म्हणजे तिला उधाण येऊ शकतं आणि ती शांतपणे वाहू शकते. तर अशी इंद्रायणी हे सगळं सर्वस्वरूप हे सर्वसमावेशक असं नाव आहे, त्यामुळे इंद्रायणी नाव नंतर आमच्या नंतर डिस्कशनच झालं. आणि सगळ्यात गोष्ट म्हणजे या नावाला केदार शिंदे यांचं क्रेडिट आहे, कारण त्यांनी हे नाव पाहिलं. सर,
नावावरून तर काय सांगायला नको, तुमच्या अनेक मालिका गाजल्या आहेत, राजाने असू दे, सध्या चालू असलेली कीर्तीचा बनवा असू दे, नावच दणकट आहे तितकी, आणि छान छान मालिका, दर्जेदार मालिका तुम्ही सध्या कलर्स मराठीला दिल्या आहेत, आणि त्या लोकात इंद्रायणी असणार आहे. तर कलाकारांची फौजदेची उत्तम आहे. संदीप दादा लाडका आहेच प्रेक्षकांचा, अनेक वर्षांनी तो टेलिव्हिजनवर येतो आणि तो बघायला आम्हाला मिळणार आहे. संदीप दादा आणि अनिता ताईची केमिस्ट्री असणार आहे. तर या सगळ्यांसोबत लहान मुलं सोपं असतं, लहान मुलांसोबत काम करणं कितीही छान गोड गोड वाटत असेल स्क्रीनवरती, म्हणजे ती खूप सोपं असतं. डिरेक्टर म्हणून किती मजा येते, किती कारंबळ खरं तर कारंबळ आणि एवढं प्रेशर डेली सोपचं असतंच, कारण रोज आपल्याला एक एपिसोड द्यायचा असतो, त्यामुळे प्रेशर असतं. पण ते माझे मित्र झाले सगळे, म्हणजे त्यांना जर मी सांगितलं की ऐकांना आपल्याला हा सीन आता पटकन करायचं, थोडं लक्ष द्या, त्यांच्या म्हणजे त्यांच्यासाठी मी हा ॲक्च्युली माझे कुठलीही मालिका करत असताना हा खेळ मी सांगतो, कारण हे इम्प्रोवाइज माध्यम याच्यात आपण ठरवून करू शकत नाही, त्यामुळे त्या मुलांनासाठी तर हा खेळ झाला की आपल्याला हाच खेळ करायचा, या नाटकाचा खेळ आहे आता, हे सिच्युएशन आहे असं आहे असं आहे असं आहे, आणि तिथे ते घडतं आहे असं मुलांना मी देण्याचा प्रयत्न करतो, जसं मी इतर सिरियल करताना नाटकांना द्यायचा प्रयत्न करतो. उलट मुलांमध्ये जास्त एक्सेप्टन्स आहे, कारण त्यांना पटकन त्यांचे काही कुठं नाही येत ना, ते आधी ठरवून येत नाही कसं काम करायचं, तिथे आल्यावर त्यांना जे मोल्ड केलं ते करतात. मी माझ्याकडे काम करताना नटांना हे कंपल्सरी असतं की त्यांनी पाठ करून येऊ नये, कारण तिथे जे काही इम्प्रोवाइज होईल त्या क्षणी जे होईल तर ती मजा असते, तर ती मी मजा नक्की घेतो आणि मुलं तो मला भरपूर आनंद देत आहेत ती मजा घेण्याचा. तिचे एक्सप्रेशन्स हे इम्प्रोवाइजेस असतात, त्या क्षणी ते आपल्याला माहिती नसतं की ते कसे वाक्य देईल, म्हणजे आपलं ठरलेलं असतं. आता जे ते वाक्य केलं तिने केरेले कुजबी असं जे त्या पद्धतीने म्हणणं, तर इम्प्रोव्हायझेशन नसतं असं नसतं की अख्खं वाक्य बोललं, तर एक्सप्रेशन इम्प्रोवाइज असतं, कारण ती घरातून, म्हणजे जसं मला मोहन जोशींचं अक्षर नेहमी वाटतं की मोहन जोशी सर विंगेतून ठरवून येत नाहीत की आता कसं काम करतात, ते तिथे जाऊन एक सरप्राईज देतात, तो त्यांचा इनोसन्स त्याने अजूनही जपतो, तसं या मुलांचा इनोसन्स आहेच, ते काही ठरवून येत नाहीत की कसं वाक्य घेणार, ते घेतात बिंदास बोलतात, तर तो त्यांचा बिंदासपणा जोपर्यंत मी टिकवू शकेल तोपर्यंत आनंद. थँक्यू सो मच, आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.